उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, त्यानंतर मुलीच काय तर मुलंही सुरक्षित नाहीत असंच म्हणायची वेळ आली आहे. संपूर्ण घटना काय पुढे पाहण्याआधी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर हे प्रकरण संभलच्या रजपुरा पोलीस स्टेशन परिसरात घडलंय. 24 वर्षीय तरुण शेतात पहारा देण्यासाठी गेला होता. दरम्यान त्याच गावातल्या 3 मुलांनी त्याला पकडून शेतात नेलं. शेतात नेल्यानंतर तिघांनीही तरुणावर सामूहिक बलात्कार केला. आरोपींनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या तिघांनीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित तरुणानं केलाय. तसेच व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, त्याच्यावर अत्याचार करून ते तिघेही पळून गेले असं पीडित तरुणानं सांगितलंय. या कृत्याने मुलगा इतका घाबरला होता की आरोपीच्या धमकीमुळे तो एक दिवस उलटूनही घरी पोहोचला नाही. त्यानंतर कुटुंबियांनी त्याचा शोध सुरू केला पण तो सापडला नाही. पीडित तरुणाने सांगितलंय प्रकार दुसऱ्या दिवशी तरुण घाबरत घरी पोहोचला आणि त्याने आपल्याबाबत घडलेली दुर्दैवी घटना घरच्यांना सांगितली. तरुणाने जे सांगितलं ते ऐकून कुटुंबियांना धक्का बसला. याच दरम्यान आरोपीने बनवलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडित तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला.